विनाट मुंडे साहेबांच्या घरात साहेबांनी डोकावून सुद्धा बघितलं नव्हतं। उज्ज्वल साहेब सत्य सांगा की याच पवार साहेबांनी गोपीनाथ रावांना फोन करून सांगितलं होतं, गोपीनाथ रावजी घर सांभाळा, घरात फूट पडते। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। आज जेव्हा ऐकतो जेव्हा बघतो तेव्हा असं मन पिवटून जात। साहेबांवरती आरोप करताना साहेब तुम्ही घर तोडलीत आता का वाईट वाटतंय म्हणून विचारतात। मी आज येवल्यातल्या तमाम बंधू भगिनींसमोर सांगतो, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरात साहेबांनी डोकावून सुद्धा बघितलं नव्हतं। टिंदा पंडितांना मुंडे साहेबांकडे गेले, साहेबांना म्हणाले साहेब आम्हाला तुमच्या बरोबर यायचंय। तिन्ही वेळा साहेब नाही म्हणाले, नको, मला कोणाच्याही घरच्यांमध्ये पडायचं नाहीये, तुम्ही एक व्हा, समाजासाठी जे चांगलं आहे, तुमचा समाज छोटा आहे, नेतृत्व तुम्हाला चांगलं मिळालेलं आहे, त्या नेतृत्वाला धक्का लावण्याची माझी इच्छा नाही, हे पवार साहेबांचे स्पष्ट होते। आज जेव्हा भुजबळ साहेब बोलतात की तुम्ही गोपीनाथ रावांचं घर फोडलं, भुजबळ साहेब सत्य सांगा की याच पवार साहेबांनी गोपीनाथ रावांना फोन करून सांगितलं होतं, गोपीनाथ रावजी घर सांभाळा, घरात फूट पडते, हे शरद पवार आहेत। आणि मी हे मागे बोलत नाहीये, मी त्यांच्या समोर बोलतोय, खरं कळायला महाराष्ट्राला की हा माणूस कोणाच्याच घरात डोकावत नाही, त्याच्या मनात तेवढं प्रेम आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।